रसिको हो नमस्कार. कविवर्य भारा तांबे यांनी मराठीतलं एक अजरामर काव्य लिहिलं, जे पुढं लता मंगेशकर यांनी वसंत प्रभू यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलं आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयापर्यंत पोचवलं. ते काव्य म्हणजे जन पळभर म्हणतील हाय हाय. त्या कवितेत भारा तांबे असं म्हणतात, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, सूर्य तळपतील चंद्र झळकतील, तारे अपुला क्रम आचरतील, असेच वारे पुढे वाहतील, होईल काही का अंतराय, मी जाता राहील कार्य काय, मेघवर्षातील शेते पिकतील गर्वाने या नद्या वाहतील, मेघवर्षातील शेते पिकतील गर्वाने या नद्या वाहतील, कुणा काळजी की न उमटतील पुन्हा तटावर हेच पाय, मी जाता राहील कार्य काय, सखे सोयरे डोळे पुसतील, सखे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय, रामकृष्णही आले गेले त्याविण जग का ओसची पडले, रामकृष्णही आले गेले त्याविण जग का ओसची पडले, कुणी सदोदित सूतक धरले मग काय अटकले मज शिवाय, मी जाता राहील कार्य काय, अशा जगास्तव काय कुढावे, अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे, हरिदूता का विनमुख वावे, का जिरवू नये शांतीत काय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. मराठी मनाला इतक्या दशकानंतर सुद्धा या कवितेने मोहिनी घातलेली आहे. आणि माझीसुद्धा हीच अवस्था होती, परंतु आयुष्याचा जसा जसा अनुभव येत गेला, माझं आयुष्य जसं जसं उतरणीला लागायला लागलं, तसं तसं मला वाटायला लागलं की माझा अनुभव यापेक्षा थोडासा वेगळा आहे. आणि आता हे कोणाला सांगायचं म्हणून म्हटलं, ठरवलं की आपण हे तांब्यांना सांगूया. म्हणून हा एक संवाद तांब्यांशी, जन पळभर म्हणतील हाय हाय या कवितेच्या संदर्भात. अर्थात तांबे प्रत्यक्ष समोर इथे नसल्यामुळे हा संवाद तसा एकतर्फीच आहे, तर तो आता मी तुमच्यासमोर सादर करतो आहे. तर ह्या संवादाचं नाव किंवा कवितेचं नाव म्हणा आहे तांबे. तांबे, सख्या सोयऱ्यांना डोळे पुसून पुन्हा कामाला लागावंच लागतं. तांबे, सख्या सोयऱ्यांना डोळे पुसून पुन्हा कामाला लागावंच लागतं. प्रश्न अंतराय होण्या न होण्याचा नसतो तांबे, प्रश्न अंतराय होण्या न होण्याचा नसतो तांबे, प्रश्न पदरी असलेल्या कच्च्या बच्चांचा असतो, व्यक्तिगत दुःखाचे खाजगीपण जपण्याचा असतो. डोळे भिजवत आपण नुसतेच थांबून राहिलो तर आपल्यावर अवलंबून असलेल्या, परंतु ज्यांचे या दुःखाशी काहीच देणे घेणे नाही अशा अनेक जनप्रवाहांचा खोळंबण्याचा असतो. प्रश्न अंतराय होण्या न होण्याचा नसतो तांबे, प्रश्न पदरी असलेल्या कच्च्या बच्चांचा असतो, व्यक्तिगत दुःखाचे खाजगीपण जपण्याचा असतो. डोळे भिजवत आपण नुसतेच थांबून राहिलो तर आपल्यावर अवलंबून असलेल्या, परंतु ज्यांच्या या दुःखाशी काहीच देणे घेणे नाही अशा असंख्य जनप्रवाहांचा खोळंबण्याचा असतो. तांबे, जगरहाटीच्या या कातळांच्या खाली आत खोल खोल दुःखांचे प्रवाह झिरपतच असतात अव्यक्त. तांबे, जगरहाटीच्या या कातळांच्या खाली आत खोल खोल दुःखांचे प्रवाह झिरपतच असतात अव्यक्त. ग्रीष्माचे दयाशून्य फटकारे सहन करत बीज जसं धरतीच्या कुशीत रुजतना तसं दिवस महिने वर्ष सरतात, दिवस महिने वर्ष सरतात, आणि आपणही विसरल्यासारखे वागतो त्या दुःखबीजाला. पण अचानक कधीतरी कुठून तरी एक सर येते आणि ते दुःखबीज डोळ्यांच्या कडातून पुनश्च अंकुरतं. धरित्रीच्या कुशीतून फुटणाऱ्या प्रत्येक अंकुरासारखा हाही दुःखांकुर असतो, अगदी निरागस, प्रामाणिक, निर्मळ. तांबे, तटावर ते पाय पुन्हा उमटतील की नाही याची सूर्यचंद्रांना फिकीर नसेलही कदाचित,
तांबे, तटावर ते पाय पुन्हा उमटतील की नाही याची सूर्यचंद्रांना फिकीर नसेलही कदाचित, पण डोळे पुसून पुन्हा कामाला लागलेल्या काहींच्या डोळ्यात तरी अगदी पळभर का होईना, तुम्ही जरा खोलवर पाहायला हवं होतं तांबे, हे सारं काही लिहिण्यापूर्वी, हे सारं काही लिहिण्यापूर्वी या संसारिकांच्या डोळ्यातून ठिबकलेल्या एखाद्या निर्व्याज अश्रूत, या संसारिकांच्या डोळ्यातून ठिबकलेल्या एखाद्या निर्व्याज अश्रूत कदाचित कदाचित तुम्हाला हरिदूताच्या पाऊलखुणाही दिसल्या असत्या तांबे, कदाचित तुम्हाला हरिदूताच्या पाऊलखुणाही दिसल्या असत्या तांबे। धन्यवाद।